नमस्कार मंडळी. मी डॉक्टर सचिन दुसाने, डॉक्टर दुसानेस डिवाईन सेंटर फॉर माइंड बॉडी अँड स्पिरिच्युअल हिलिंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, काही दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी आपल्याला म्हणालो की हिलिंग किंवा भरणपूरण होण्याची प्रक्रिया, स्वास्थ्य जपण्याची प्रक्रिया किंवा व्याधित किंवा रोग झाल्यास रोग निवृत्तीची प्रक्रिया ही स्पिरिच्युअल आहे, आपल्या आतल्या जीवनीय शक्तीची आहे, आपल्या आत्मधनं वाहणाऱ्या चैतन्याची आहे. मंडळी, आम्ही डॉक्टर लोक कुठल्याही व्याधीकरता जेव्हा औषध देतो, अगदी साधी जखम असो नाहीतर क्रिटिकल कुठलाही डिसीज असो, त्यामध्ये दिली जाणारी औषधं ही स्वास्थ्य मिळवण्याची प्रक्रिया किंवा हिलिंगच्या प्रक्रियेमध्ये केवळ मदत करतात. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर एखादी जखम जर असेल आणि त्या जखमेला समजा आम्ही डॉक्टर लोक मलमपट्टी करत आहोत, औषधं देत आहोत, तर ही मलम लावण्याची प्रक्रिया, औषधं घेण्याची प्रक्रिया, अँटीबायोटिक्स घेण्याची गोष्ट किंवा पेनकिलर्स घेण्याची प्रक्रिया ही केवळ त्या जखमेला हिलिंग होण्यासाठी आवश्यक वातावरण निर्मिती करून देते. म्हणजे हिलिंग किंवा जखम भरण्याची प्रक्रिया फास्ट व्हावी, योग्य रीतीने व्हावी. एखाद्या इमारतीचा मूळ घटक काय आहे तर वीट. वीट घेऊन बांधकाम होऊ शकतं. तसंच आपल्या शरीररूपी इमारतीचे मूळ घटक म्हणजे आपली पेशी. तर पेशी ही आपल्या शरीररूपी इमारतीची वीट आहे. तर ही जखम भरून आणण्यासाठी किती विटा हव्यात, विटा निर्माण करण्याची ऊर्जा, त्यांची रचना करण्याची बुद्धिमत्ता आणि हे भरल्यानंतर ती थांबण्याची सुद्धा बुद्धिमत्ता आपल्या आतल्या चैतन्याला आहे. कुठलंही औषध एक वीट किंवा सेल निर्माण करू शकत नाही. म्हणजे इथे जखम झाली आहे आणि इथे भरणपूरण करण्याची गरज आहे ही जाणीव हे चैतन्याला होते आणि ते कामाला लागते. आपण अँटीसेप्टिक मलम लावलं तर ते फक्त तिथे जंतू होणार नाही एवढीच काळजी घेईल, किंवा मलमपट्टी केली तर त्यात धूळ जाणार नाही हे आपण बघणार. पण मूळतः जखम भरवण्याची क्रिया, ती प्रक्रिया सुरुवात करण्याची बुद्धिमत्ता आणि ती झाल्यानंतर थांबण्याची बुद्धिमत्ता ही आपल्या चैतन्यामध्ये आहे. हे एक साधं उदाहरण झालं. पण अगदी क्रिटिकल समजल्या जाणाऱ्या आजारामध्ये सुद्धा मूळतः आपलं चैतन्य, आपल्या आतला जीवन प्रवाह हे आपल्याला रोग निवृत्तीमध्ये मदत करत असतं. मग काही वेळेला असं का होतं की रोगनिवृत्ती लवकर होत नाही किंवा क्रॉनिक डिसीज निर्माण होतात? बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अचानक रोग उद्भवतात, जसं डायबिटीस, ब्लड प्रेशर, रक्तदाब, उच्च रक्तदाब, हृदयरोग किंवा कॅन्सरसारखे दुर्धर आजार. हे आजार बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं की अचानक उद्भवले, पण त्याच्या मागे इतर कारणांबरोबरच आपलं मानसिक अस्वास्थ्य, मनाची अस्वस्थ अवस्था आणि वेगवेगळ्या नकारात्मक भावना आणि धारणा कारणीभूत असतात. या नकारात्मक भावना किंवा धारणा आपल्या आतून हा चैतन्याचा प्रवाह, हा चैतन्याचा स्रोत बिना विरोध सळसळता वाहण्याला विरोध करतात. म्हणजे आपण आपल्या आत जर हे ब्लॉक निर्माण केलेले असतील नकारात्मक धारणेचे, नकारात्मक भावनेचे, नकारात्मक विचारांचे, तर हे ब्लॉक त्या ऊर्जेला त्यांच्या मेरिडियन्समधनं वाहण्यापासनं, त्यांच्या प्रवाहातून वाहण्यापासनं विरोध करतात आणि मग आजार ही स्थिती, व्याधित ही स्थिती निर्माण होते. म्हणजे आता आपल्याला कळलं असेल की मन आणि शरीर हे वेगळे नाही आहेत, दोघांचं अस्तित्व एकाच वेळी आहे. म्हणून कुठलाही जेव्हा व्याधी होतो तेव्हा ते दोन्हांवर एकाच वेळी परिणाम करणारे आहे. म्हणून नकारात्मक भावनांपासून, नकारात्मक धारणांपासून मुक्ती मिळवणं किती गरजेचं आहे हे आता आपल्याला कळलं असेल. म्हणूनच इमोशनल फ्रीडम टेक्निक किंवा EFT नावाचं तंत्र आपण आपल्या या डिव्हाईन सेंटरमध्ये शिकवतो. आणखी इतर
रेकी न्यूरोलिंग्विस्टिक प्रोग्रामिंग सारखी तंत्र शिकवतो. म्हणजे आपण आपल्याला व्यवस्थित ठेवण्यासाठी शरीर आणि मन या दोघांची काळजी घेणं गरजेचं आहे. आपण शरीराविषयी बऱ्यापैकी विचार करतो, म्हणजे काय खावं, काय खाऊ नये, किती झोपावं, किती झोपू नये, किती वेळा खावं, किती वेळा खाऊ नये, कुठले पदार्थ घ्यावेत, किती पाणी प्यावं, पण कुठले विचार करावे, विचार कसा करावा, कुठल्या नकारात्मक भावनांपासून आपण स्वतःची मुक्ती करून घ्यावी, हे सुद्धा आपण तितकंच बघायला हवं. आणि म्हणून आपण इमोशनल फ्रीडम टेक्निक शिकायला जरूर या. आज आपण राग आणि संताप, म्हणजे अँगर आणि रिसेंटमेंट, या दोन नकारात्मक भावनांविषयी बोलूया. आणि माफीचा एक्सरसाइज, म्हणजे फॉरगिविंग एक्सरसाइज, याविषयी सुद्धा बोलूया. तर राग आणि संताप या दोन भावना थोड्याशा वेगळ्या शेड असणार आहे. जर आपल्याला आपलं कोणी ऐकलं नाही, आपल्या म्हणण्याप्रमाणे कृती केली नाही, आपल्या म्हणण्याप्रमाणे वागला नाही, किंवा आपल्या विरोधी जर काही कृती केली, आपल्या विरोधी काही विचार केला, आपल्या विरोधी वागला, तर मग आपल्याला त्या व्यक्तीविषयी किंवा त्या परिस्थितीविषयी राग येतो आणि संताप येतो. हा राग आणि संताप आपण आपल्या आत साठवून ठेवतो. राग म्हणजे दुसऱ्याच्या अंगावर फेकण्यासाठी स्वतःच्या हातात धरून ठेवलेला विस्तव, हे बुद्धांनी म्हटले. तर आपण आपल्या हातात जर विस्तव ठेवून राहिलो तर भाजणार स्वतःला आणि मग दुसऱ्याला. रिसेंटमेंट ही तसेच आहे, संताप किंवा चिडचिड. रिसेंटमेंट जर आपल्या आत असेल, म्हणजे आपण कुणाविषयी रागवले असू आणि चिडचिड करत असू, तर हे रिसेंटमेंट म्हणजे रोज थोडं थोडं पॉइझन स्वतः घेणे आणि दुसऱ्याने मरावं किंवा दुसऱ्याला शिक्षा व्हावी अशी इच्छा धरणे अशक्य आहे. आणि म्हणून राग आणि संताप अशा नकारात्मक भावनातून आपण मुक्त होण्यासाठी स्पिरिच्युअल हिलिंगच्या मार्गावर जरूर यावं. राग आणि रिसेंटमेंट हे आपल्या बायोकेमिस्ट्रीवर परिणाम करतात, आपल्या जैवरसायनांवर परिणाम करतात, आपल्या हार्मोन्सवर परिणाम करतात, आपल्या आतली हार्मनी किंवा होमिओस्टेसिस, म्हणजे आपल्या सगळ्या रसायनांची शरीराची मध्यस्थिती, स्वास्थ्यस्थिती ढळवण्याला खूप मुख्य घटक आहे. आणि म्हणून आपण स्पिरिच्युअल हिलिंगच्या मार्गावर जरूर या. वेगवेगळे टेक्निक्स शिका. इमोशनल फ्रीडम टेक्निक हे त्यापैकी एक आहे. जर आपण हे साधू शकलात, आपण हे करू शकलात, तर दॅट विल बी अ नेक्स्ट स्टेप टुवर्ड्स स्पिरिच्युअल हिलिंग. पुन्हा एका नव्या व्हिडिओसह आपल्यासमोर हजर होईल. तूर्तास रजा द्या. धन्यवाद.